भगिनीनो, आज आपण अशा पद्धतीने विवाह करणार आहोत। लग्नविधीचा समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। यामध्ये काही ठराविक लोक आपण रजिस्टर आपण या ठिकाणी परमिशन घेऊन आपण हा विधी या ठिकाणी आपण पार पाडत आहोत। हा विधी पार पाडत असताना या ठिकाणी माननीय अजित पवार साहेब अतिरिक्त आयुक्त ज्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, एकांचं दोन्ही परिवारापासून या ठिकाणी त्यांचं मी स्वागत या ठिकाणी करत आहे। त्यानंतर पिंपरी पोलीस स्टेशनचे क्राईमचे PI राजेंद्र निकायदे साहेब या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। दोन्ही परिवाराकडून मी त्यांचं हार्दिक या ठिकाणी स्वागत करत आहे। त्यानंतर BRSP चे युवा प्रदेश अध्यक्ष माननीय सरोजित बनसोडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं मी दोन्ही परिवाराकडून स्वागत करतो। साहेब उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी जो विवाह आपण सुरू करणार आहोत, हा विवाह आपण सुरू करण्याच्या अगोदर आपले सन्माननीय पाहुणे या ठिकाणी पवार साहेब उपस्थित आहेत। विधी आपण नंतर घेणार आहोत, त्यांना आपण प्रथमतः या ठिकाणी शुभेच्छा पर त्यांचे विचार या ठिकाणी आपण घेणार आहोत। त्यांनाही वेळ कमी आहे आणि वेळेचा आपण सदुपयोग करण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत। तर मी आज या ठिकाणी आयुष्यमान पवार सर यांना विनंती करतो की आपण दोन्ही परिवारांना या ठिकाणी आपण शुभेच्छा पत्र देऊ शकतो, या ठिकाणी आपण विनंती करतो। दोन्ही उभयांना माझ्यातर्फे पिंपरी चिंचवड प्रशासनातर्फे शुभेच्छा देतो आणि ज्या किचन कम्युनिटीमध्ये ज्या लोकांनी गेले महिना दीड महिना झालं हे कार्य सुरू केले ते अत्यंत कौतुकास्पद आहे। अनेक लोकांना त्यांनी जेवणाचा लाभ दिला आहे, त्याहीपेक्षा आता हा जो चांगला उपक्रम कोविडमध्ये सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये 8-10 लोकांना घेऊन जे लोकांची लग्न या मधल्या 2-3 महिन्यामध्ये कोविडमुळे कोरोनामुळे अडलेले आहेत, त्यांचं चांगल्या पद्धतीने आपण जो लग्न करण्याचा उपक्रम सुरू केला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे। सगळ्यांना तो मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या या काम करणाऱ्या सगळ्या लोकांना मी शुभेच्छा देतो। थँक्यू। मी पवार सरांचं या ठिकाणी मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। यानंतर सन्माननीय क्राईमचे PI साहेब निकालचे साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण शुभेच्छा पर आपले विचार या ठिकाणी मांडायचे आहेत। प्रथम तर पोट भराने व दोन्ही परिवारांमध्ये शुभेच्छा देते। विवाह असेल कुठलं वाढदिवस असेल, इच्छा अशी असते, अपेक्षा अशी असते, चार नातेवाईक आणि त्याच्यासोबतचे जे काही मित्र परिवार असेल हा सगळा सोबत असावा, आनंद असतो, त्यांच्यासोबत वाटायचं असतो। परंतु या झालेला हे शक्य होत नाही, परंतु वेगवेगळ्यांच्या माध्यमातून त्यांचा जो समूह आहे त्या माध्यमातून जो कम्युनिकेशन चालू त्या त्यामध्ये गरजूंना आणि खरोखर ज्यांना आवश्यक त्यांना जे अनुदान होते आणि या ठिकाणी जे होते जरी सगळं नातेवाईक नसले तरी या परिवारांचे जे जेव्हा भावाचे पुरभरे आणि ओहाळ या दोन्ही कुटुंबांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय अजित पवार साहेब, क्राईमचे PI यांचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र निकायदे साहेब, नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आमच्या
ज्या परिवाराच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने या विभागातल्या हजारो गोरगरिबांना अन्नधान्याचं वाटप होत आहे, यामध्ये सातत्याने पुढाकार घेऊन गेल्या 2 महिन्यापासून मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांना त्यांचा हा सूत्रोपक्रम पाहत आहे, त्याच्यामध्ये मी सहभागी आहे। असे आमचे स्नेही मित्र अजीजभाई शेख, हमीदभाई शेख या दोन्ही भावंडांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचाही आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून शहरातला एकही गरीब एकही गरजू हा अन्नावाचू भूका राहिला नाही पाहिजे। या संबंधीमध्ये जे कार्यकर्ते चिंचवड महानगरपालिका संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि महानगरपालिकेचा एकूणच सर्व अधिकारी पदाधिकारी कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो। या ठिकाणी मी शुभेच्छापर 2 मिनिटं बोलण्यासाठी उभा आहे। आजच्या या कार्यक्रमाचे भक्ताचार्य आमचे मित्र आमच्या स्वाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय धनरावजी स्वरूप महाराज, आमच्या संघटनेच्या सहकारी आदरणीय अनिताबाई सावळे, या सगळ्या सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, पण बरीच गणमान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानतो। आणि या COVID-19 सोबत आता आपण जगायला शिकलं पाहिजे। अशा प्रकारचा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मोठा तसा देणारा एक नवीन संदेश आलेला आहे। आणि कालपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी हा दुसरा प्रमुख प्रश्न उभा केला, आपण COVID-19 सोबत जगायला तयार आहोत, पण हा कोरोना आपल्या सोबत जमेल की नाही तो माहित नाही। त्यामुळे अशाही वाईट अवस्थेमध्ये मला वाटतं 17 मे पासून हा तिसरा लॉकडाऊनचा जो प्रकार सुरू झालेला आहे, त्यामध्ये आता सरकारने सुद्धा शिथिलता आणलेली आहे आणि भारताची अर्थव्यवस्था जवळपास पूर्णतः कोलमडलेली आहे। नजीकच्या काळामध्ये ती चांगल्या पद्धतीने पटरीवर येईल की नाही त्याची खात्री नाही। म्हणून येणारा संघर्ष हा आपल्याला SARS-CoV-2 या व्हायरसचं हे सायंटिफिक ऑथेंटिक नाव आहे, SARS-CoV-2 या व्हायरस सोबतच आपल्याला विज्ञान आणि अज्ञान या दोघांचा संघर्ष भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्यामुळे शासनानं प्रशासनानं अशा प्रकारचे जे समारंभ आहेत हे समारंभ करण्यासाठी आपल्या सर्वांना एक काही अटी आणि शर्तींच्या आधारावर आपल्याला परवानगी दिलेली आहे। त्या सगळ्या अटी आणि शर्तीला आधार बनवून आज प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक आणि सर्व संबंधित आपल्या महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा एक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की बौद्ध धर्म पद्धतीचा हा विवाह सोहळा आहे आणि बौद्ध धर्म हा सातत्याने विज्ञानाची साथ धरणारा आणि भारतातल्या प्रत्येक माणसाला विज्ञानावर चालण्याचा संदेश देणारा हा तथागतांचा धर्म आहे। या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या समाज बांधवांनी मास्क आणि सॅनिटायझर आणि या COVID-19 प्रादुर्भावापासून पॅन्डेमिक आणि एपिडेमिक या दोन्ही प्रक्रियेपासून वाचवण्याच्या सगळ्या तजवीज करून अत्यंत विज्ञानाला साजेसा आणि COVID-19 लढत देणारा हा चांगल्या प्रकारचा विवाह सोहळा या ठिकाणी घडून आणल्याबद्दल मी आमचे मित्र अजित शेख असतील, आपले प्रशासकीय अधिकारी असतील, आपल्या सर्वांचं मी हार्दिक या ठिकाणी आभार मानतो। आणि हा विवाह सोहळा पार पाडेपर्यंत आपण त्या सर्व नियमांचं आपण पालन करूया की कोविडला हरवण्यासाठी अज्ञानाच्या विरोधात विज्ञान या प्रकारचा संघर्ष भविष्यामध्ये होणार आहे, त्या संघर्षामध्ये आपण सर्वजण सामील होऊया। मला या ठिकाणी बोलून 2 शब्द मांडण्याची संधी दिल्याबद्दल कोणतरी वॉर्ड परिवाराचं रूप मारे साहेबांचं आणि आमचे अजितभाई शेख या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। जय भीम, जय शिवराय, सुद्धा आणि आधी वेगवेगळ्या प्रेझेंटेशन दिलं होतं ते आपण अशा पद्धतीने कार्यक्रम घेणार आहे।
Thank you.
धन्यवाद।